मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मुंबई पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त समाधान पवार सर आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर, काय सांगणार एकंदरीत या कारवाईबाबत? किती लोकांवर ही कारवाई करण्यात आली आहे? मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेला नागरिकांकडून बऱ्याचशा तक्रारी प्राप्त होत होत्या की विरुद्ध साईडनं की विरुद्ध दिशेने येणारे वाहनं यामुळे बरेचसे अपघात होत आहेत आणि त्यांच्या जीवितच धोका तयार होतो आहे. तर आपण या संदर्भात एक 15 जून ते 23 जून या दरम्यान आपण मुंबई वाहतूक शाखेतर्फे एक मोहीम हाती घेण्यात आली होती आणि त्यामध्ये असे जे विरुद्ध दिशेने येणारे जे वाहनं आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहे असं आपण त्या ड्राईव्हमध्ये ठरवलेलं होतं. तर त्यासाठीच तो ड्राईव्ह घेण्यात आला होता. तर त्या ड्राईव्हमध्ये एकूण आतापर्यंत आपण 712 IPC 279 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. म्हणजे MU Act प्रमाणे तर आपण त्यांच्यावर कारवाई केलेलीच आहे, परंतु IPC 279 याप्रमाणे आपण 279 या प्रमाणे आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ते आपल्याला मिळून आलेले असं काही कृत्य करताना. आणि जवळपास या सगळ्या मोहिमेमध्ये एकूण एक 732 वाहनं आपण जप्तही केलेली आहेत आणि त्या संदर्भात आता पुढील तपास लोकल पोलीस यंत्रणा जी त्यामार्फत होऊन पुढे त्याच्यावर कोर्टात खटला दाखल होईल. सर, आपण जर पाहिलं तर अनेक अशा ठिकाणी जिथे अजून असे जे वाहन चालक आहेत ते विरुद्ध दिशेने वाहन चालवतात, ज्या ठिकाणी पोलीस नसतात त्या ठिकाणी असं अजून काही ठिकाणी असं पाहतोय आपण. बरोबर आहे. अशा वेळेस मग आपल्याकडे मल्टीमीडिया सेल आहे आणि त्यामध्ये त्या गाडीचा नंबर जेव्हा कॅप्चर होत असेल तर त्यावेळी आपण कारवाई करत आहोत. CCTV फुटेजद्वारे मल्टीमीडिया सेलला आपलं त्याचं फुटेज येत असतं, तिथे इथं बघितलं जातं कंट्रोल रूमला वाहतूक शाखेच्या. तर त्यानुसार जसं जे कोणी असे आढळले तर त्याच्यावर सुद्धा आपण कारवाई करत. सर, अगदी शेवटचा प्रश्न, काय आव्हान करणार आपण अशा वाहन चालकांना? नाही, वाहतूक मुंबई पोलीस दलातर्फे तसेच वाहतूक शाखेतर्फे मी सर्व नागरिकांना असं आव्हान करतो की विरुद्ध दिशेने जाऊन आपला तसेच इतरांचा जीव धोक्यात आणण्यापेक्षा आपण जर रूल्स फॉलो केले तर त्यातली बरीचशी जीवित होणारी हानी किंवा अपघात हे टळतील आणि एक जे ट्रॅफिकला एक जी शिस्त लागायची आहे किंवा वाहतुकीला एक शिस्त लागायची ती लागेल. धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र ज्वेलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.